मुलांना शुभ सकाळ. कसे आहात? मजेत मजेत राहा, पण अभ्यास करा आणि या कोरोना महामारीच्या काळामध्ये स्वतःची काळजी पण घ्या. वॅक्सिन घेतलेला आहे म्हणजे तुम्ही पूर्ण सुरक्षित आहात असं नव्हे, तर हात धुवा, सॅनिटायझर वापरा, नाकाला हात लावू नका, अशा सूचना पालन करा ज्या पूर्वीच्याच आहेत, आणि विनाकारण बाहेर फिरायचं नाही. चला अभ्यासाला सुरुवात करूया. हा प्रकार अभ्यासत आहोत, त्यातला काही भाग आपला झालेला आहे. इयत्ता 12वी मराठीसाठी निबंध लेखनाला 10 गुण निर्धारित केलेले आहेत. त्यानुसार आपण काल निबंधाचे प्रकार अभ्यासलेले आहेत. आज आपण निबंध लेखनासाठी कोणकोणती पूर्वतयारी करावी लागते, पूर्वतयारी काय करावी लागेल त्यासाठी पाहूया आपण. हे 5 प्रकार अभ्यासलेत. 1 वर्णनात्मक निबंध, आणि त्यासाठी काही विषय पण मी सांगितलेले आहेत, आणि ही पण खात्री दिलेली आहे की मी दिलेले विषय आहेत त्यातलेच निबंध तुम्हाला बोर्ड परीक्षेला येणार आहेत. कारण बोर्ड परीक्षेला कोणते निबंध येतात त्याचाही तुम्हाला एक अंदाज मी दिला आहे, आणि पूर्वीच्या परीक्षेला कोणकोणते निबंध येऊन गेलेले आहेत त्याची माहिती सांगितली. दुसरा प्रकार आहे व्यक्तिचित्रणात्मक निबंध, त्यासाठी नमुना विषय सुद्धा दिलेले आहे. मग तुम्हाला जो प्रकार सोपा वाटेल त्यावर. तिसरा प्रकार आहे आत्मवृत्तात्मक निबंध, त्याच्या संदर्भातही आपण माहिती घेतलेली आहे, नमुना विषय सुद्धा घेतलेले आहेत. आणि चौथा सोपा प्रकार आहे कल्पनात्मक निबंध. या निबंधाची तुम्ही तयारी करावी अशी मला अपेक्षा आहे. यासाठी पण नमुना विषय घेतलेले आहेत, जर तर अशा प्रकारे कल्पनात्मक निबंध असतात. अतिशय छान लिहिता येतं, आणि इथे प्रथम पुरुषी एकवचनी उल्लेख करावा लागतो म्हणजे मी, असं म्हणून तुम्ही हा निबंध लिहायचा आहे. 5वा प्रकार आहे वैचारिक निबंध. या निबंधाचाही अभ्यास करताना काही उदाहरणं किंवा आपण नमुना विषय सुद्धा घेतलेले आहे. आता नमुना विषय जे घेतलेले आहेत ते सर्वसाधारणपणे तेच पुन्हा रिपीट होत असतात बोर्ड परीक्षेला. त्यामुळे या लेक्चरमध्ये जेवढे तुम्हाला नमुना विषय दिलेले आहेत ते तुमच्या नजरेखालून तुम्ही घालून ठेवा, आणि निबंध लेखनाची पूर्वतयारी कशी करायची ते आपण अभ्यासणार आहोत. निबंध लेखन करताना विषय कसा निवडायचा आणि कशा प्रकारे लेखन करायचं त्याची काळजी घ्यावी लागते. पहा, निबंध लेखनाची पूर्वतयारी प्रास्ताविक. निबंध लेखनाची पूर्वतयारी जाणीवपूर्वक करावी लागते. जाणीवपूर्वक त्याचं नियोजन करावं लागतं, कारण ते एक टेक्निक आहे. कला तर आहेच पण ते तंत्र सुद्धा आहे. त्यासाठी कोणत्या बाबी महत्वाच्या आहेत? तर श्रवण. श्रवण म्हणजे ऐकणं. बहुधा मानवाची प्रवृत्ती असते फक्त बोलण्याची, ऐकण्याची कमी. पण जो ऐकतो तो खूप बहुश्रुत होतो. बहुश्रुत, खूप ऐकणारा, श्रवण करणारा. नंतर संभाषण. संभाषण हे सुद्धा आवश्यक आहे. वाचन. वाचन तर वाचाल तर वाचाल, हे तुम्हाला माहिती आहे. नंतर लेखन. लेखनाचाही सराव. सगळ्यात महत्वाचं निरीक्षण, आणि वाचलेलं किंवा पाहिलेलं त्याचं मनन आणि चिंतन. नंतर शब्दसंपत्तीचा विकास. तुमच्याकडे शब्दांची संपत्ती असायला हवी तर तुम्ही लेखन कौशल्यामध्ये वापराल. आणि लेखनाचा सराव, यावर भर दिला पाहिजे. या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. श्रवण, संभाषण, वाचन, लेखन, निरीक्षण, मनन, चिंतन आणि शब्दसंपत्ती वाढवणं आणि लेखनाचा सराव करणं. ठराविक प्रकारचे निबंध, 5-10 निबंधाचा तुम्ही सराव केला तर तुम्हाला निश्चितच बोर्ड परीक्षेला छान निबंध लिहिता येईल. मग कशी तयारी करणार आहात तुम्ही? त्यातला पहिला टॉपिक आहे श्रवण. पहिला महत्वाचा घटक आहे श्रवण. पूर्वतयारी करण्यासाठी श्रवण करायचं आहे तुम्हाला. काय? आतापर्यंत तुम्ही श्रवण हे भाषिक कौशल्य बऱ्यापैकी आत्मसात केले आहे. भाषिक कौशल्य जेव्हा टीचर शिकवतात ना, ते श्रवण करणं सुद्धा अगदी काळजीपूर्वक पाहिजे. आपलं लक्ष पाहिजे त्यांच्या बोलण्याकडे, उच्चाराकडे. तसं समाजात वावरताना सुद्धा आपण या श्रवणाकडे लक्ष दिलं पाहिजे. खर तर या बाबीकडे खूप दुर्लक्ष होतं अनेकांचं. श्रवणातून शब्दसंपत्ती आणि विचार प्रक्रियेचा विकास होतो. श्रवणातून काय मिळतं आपल्याला? तर शब्द मिळतात वेगवेगळे, शब्दांची संपत्ती मिळते. त्यामुळे आता हेच कौशल्य आणखी वाढवायचंय. मग आता त्यात आणखी भर घालायचा. आपल्याला समजलं ना श्रवण करायचं, मग काय काय ऐकायचं आहे त्यासाठी सकस भाषणे.
लोकांची भाषण ऐकायची आहेत, मग ते रेडिओवर असतील, टीव्हीवर असतील, ती ऐकायची, चर्चा ऐकायच्या आहेत काळजीपूर्वक, त्यातून तुमचं खूप कौशल्य वाढेल. रेडिओ, दूरदर्शनवरील श्राव्य कार्यक्रम ऐका, वक्तृत्व स्पर्धांमधील भाषणे ऐका, इतरांचं भाषण ऐकायचं. आपण सहभागी झालो, आपलं भाषण दुसऱ्याने ऐकावं असं वाटतं की नाही, मग आपणही इतरांची भाषणं ऐकली पाहिजे, त्यातून चांगलं वाईट घेता येतं आपल्याला. समस्त आंतरजालावर उपलब्ध असलेली उत्तम उत्तम व्याख्याने ऐका, आणि इंटरनेटवर, आंतरजाल म्हणजे इंटरनेट, इंटरनेटवर खूप प्रकारचं लेखन उपलब्ध आहे, व्याख्यानं आहेत, लेक्चर्स आहेत, ऐका. सुंदर अर्थपूर्ण गाणी ऐका, गाणी सुद्धा ऐका. तुम्ही बहुश्रुत व्हाल, बहुश्रुत, श्रुत म्हणजे ऐकणं, बहुश्रुत म्हणजे तुम्ही खूप ऐकणारे व्हाल. अशा श्रवणातून निबंध लेखनास उपयोगी पडेल अशी बरीचशी माहिती तुम्हाला मिळेल, आणि मग निबंधामध्ये उपयोगी पडेल अशी तुम्हाला माहिती मिळू शकते. दुसरा कौशल्य किंवा पूर्वतयारीमध्ये आहे संभाषण. संभाषणातून भाषेच्या उपयोजनाची संधी मिळते, म्हणजे भाषेचा उपयोग कसा करायचा ते संभाषणामध्ये करता येतो. विचाराला चालना मिळते समोरच्याची बोलताना. जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा तेव्हा वक्तृत्व स्पर्धांमध्ये, परिसंवादांमध्ये, चर्चांमध्ये सहभागी व्हा, आणि या सगळ्या बाबींच्या मध्ये तुम्ही सहभागी व्हायचंय. आवडत्या विषयांवर बोला, शिक्षकांशी चर्चा करा, संधी मिळेल तिथे व्यक्त व्हा, त्यामुळे भाषेत सहजता, प्रवाहीपणा येण्यास मदत होईल. तो निबंध लेखनासाठी उपयुक्त ठरेल, आणि तुमची भाषा अगदी सहज वाटेल, प्रवाही, वाहणाऱ्या पाण्यासारखी वाटेल, आणि निबंध लेखनासाठी तुम्हाला ती परिस्थिती उपयोगी ठरेल. पुढचा महत्वाचा घटक आहे वाचन. वाचन, भरपूर वाचन करा, जे मिळेल ते वाचन करा. मला तर आमचं बालपण आठवतंय, बालपण ज्या काळामध्ये की वर्तमानपत्र, मासिक किंवा इतर वाचनासाठी घरामध्ये ग्रंथ किंवा काही नव्हतं ज्ञानेश्वरी शिवाय, पण त्या काळामध्ये किराणा बांधून येणारे कागद सुद्धा सरळ करून वाचायची सवय लागली होती, इतकी वाचनाची आवड लागली. दैनिक वृत्तपत्रे म्हणजे न्यूजपेपर, अन्य नियतकालिके, कि मग ते पंधरवड्याला निघणार असेल पाक्षिक, किंवा महिन्याला निघणार असेल मासिक, वर्षाला निघणार असेल वार्षिक, हे वाचायचंय. तुम्ही आवडीची पुस्तके वाचत राहा, वाचत राहा, वाचत राहा. आंबेडकरांचं उदाहरण पाहिलं तर त्यांनी हजारो पुस्तक संग्रहामध्ये होती, आणि दिवसातला बराचसा वेळ त्यांचा फक्त वाचनासाठी जात असे. आंतरजालावरही वाचनीय मजकूर उपलब्ध असतो. आता आजचा तुमचा काळ तर इतका महत्वाचा आणि तसं सोपं पण आहे, तुम्हाला पुस्तक खरेदी करून वाचायची गरज नाही, बरीचशी पुस्तकं इंटरनेटवर उपलब्ध आहेत, ती वाचा. पाठ्यपुस्तकातील गद्य पद्य पाठांशी मिळते जुळते लेखन, पूरक वाचन करत राहा. मग पाठ्यपुस्तकामध्ये काही धडे आहेत, कविता आहेत, म्हणजे गद्य आहे, पद्य आहे, त्याच्याशी रिलेटेड, त्याच्याशी मिळतं जुळतं काही लेखन असेल, पूरक वाचन असेल, तिथे करत राहायचंय. म्हणजे रसिक वाचक व्हायचंय, वाचक व्हायचंय, पण रसिकतेने. वाचनाने भाषा विकसित होते, शब्द संपत्ती पण वाढेल, विचारांची मांडणी कळेल, विचार मांडता येतात, त्यानंतर विचाराला चालना मिळेल, की आपल्या डोक्यात विचार आलेला आहे, त्याच्यावर आपण विचार आणखी करू, मनन करू, चिंतन करून त्यात बदल करू शकतो. विचाराला चालना मिळते, नवनवीन विचार कल्पना सुचू शकतात, सर्जनाची प्रेरणा मिळेल. सर्जन, नवीन काही निर्माण करायचं, नवीन लिहायचं, नवीन विचार मांडायचा, अशी प्रेरणा मिळते. निबंध लेखनासाठी निवडलेल्या विषया संबंधाने वाचन करा. निबंध लेखनासाठी जो विषय निवडला आहे, उदाहरणार्थ आता मराठी भाषा संवर्धन सप्ताह चालू आहे, मग मराठी भाषेची थोरवी लिहायची असेल तर त्याच्या संदर्भात तुम्ही वाचन करायला हवं. इंटरनेटवर खूप प्रकारचं लेखन उपलब्ध आहे, मग ते जसंच्या तसं आपण उतरवायचं का? तर नाही, ते वाचायचं आणि आपली भाषा शैली, आपली विचार त्यामध्ये मांडायचे आहेत, आणि मग ते लिहायचंय. आणि नक्कीच तुम्ही हे जर खूप वाचला तो टॉपिक, तो घटक, तर तुम्हाला त्यावर अधिक विचार सुचू शकतील, हे निश्चित आहे. आता आपण चौथा घटक पाहूया, लेखन.
तुमच्या श्रवण भाषण वाचन यामध्ये जे जे तुम्हाला आवडले, आता या कृती झाल्यात, आता समजा तुम्हाला श्रवण करता येत आहे, संभाषण येत आहे, वाचन येत आहे, तुम्ही केलंय, आता जे जे आवडलं, जे सुचले पटेल ते लिहून ठेवा. मला तर लेखन करायची अशी सवय होती की मी इयत्ता फर्स्ट इयरला असताना मृत्युंजय कादंबरी वाचली होती, आणि मग त्या कादंबरीमध्ये काय काय लेखन आवडलंय, कोणत्या ओळी आवडल्या, त्या मी लिहून ठेवलेल्या होत्या. त्यातून काय झालं तर मलाही लिखाण करायची सवय लागली. तुमच्या वाचनात ऐकण्यात जी जी उपयुक्त माहिती येईल ती ती माहिती तत्परतेने लिहून ठेवा. की वर्तमानपत्र वाचतोय आणि तिथे काहीतरी सुविचार सापडलेला आहे, पटकन वहीवर लिहून ठेवायचा अशी सवय, आणि मग ते संबंधित निबंधामध्ये तो वापरायचा आहे. ही माहिती फावल्या वेळात वाचत राहा, आणि इतर वेळेला इंटरनेटवर पण काही काही छान छान ओळी सापडतात. आता शेतकऱ्याच्या संदर्भात काही निबंध लिहायचा आहे, मग त्या काही कवितेच्या ओळी सापडल्या तर चार ओळी त्या लिहून ठेवा, आणि जेव्हा शेतकऱ्याचा निबंध येईल तेव्हा लिहा तिथे. या माहितीचा वापर कोणत्या निबंधात कसा किती करता येईल याचा विचार करून ठेवा. म्हणजे जे मिळेल आपल्याला वाचन करताना त्याचा उपयोग कुठे कसा करायचा याचा विचार करावा लागतो. आता हे सर्व करण्यासाठी मुद्दाम वेगळा वेळ काढण्याची गरज नाही. म्हणजे निबंध लेखन असा नाहीये टॉपिक की चला 2 तास अभ्यासू, 4 तास अभ्यासू. तर दररोजच्या जीवनात मध्ये वाचन भाषण श्रवण संभाषण यातून तो विकसित होत जातो. येता जाता, विश्रांतीच्या वेळी, फावल्या रिकाम्या वेळी तुम्ही हे सर्व करू शकता. हे सर्व सहजपणे आवडीने करण्याची सवय लावून घ्या. यालाच व्यासंगाची सुरुवात म्हणतात. म्हणजे तुम्हाला आवड लागली पाहिजे अशा प्रकारे. तो वाढवत न्या तुमचा व्यासंग. विविध विषयांची सखोल माहिती लिखित स्वरूपात जवळ ठेवणे हे तुमच्या लेखन निबंध लेखनाचे बीज भांडवल आहे. बीज बी आहे, तुम्ही जे काही लिहून ठेवलेलं असेल वाचन करताना ते तुमचं भांडवल आहे. जणू काही बीज आहे, त्याच्यापासून तुम्हाला निबंधाचा मोठा वृक्ष फुलवायचा आहे. लेखनाच्या सरावामुळे विचारांमध्ये नेमकेपणा येऊन शब्दांकनाचा सराव होतो, आणि विचारामध्ये नेमकेपणा येतो. नेमक्या ठिकाणी नेमके शब्द वापरण्याची सवय लागते. 5वी बाब आहे निरीक्षणाचं कौशल्य. निरीक्षण कौशल्य म्हटलं की मला एक गोष्ट आठवते. मला असं वाटतंय पूर्वी कधी सांगितली असेल, पण पुन्हा एकदा सांगते. एकदा शिक्षक वर्गात आलेले आहेत आणि त्यांनी ग्लासामध्ये खराब झालेलं गढूळ पाणी आणलंय. मुलांना सांगितलंय, मुलांना मी जी कृती करेल ती तुम्ही करायची आहे. शिक्षकांनी मुलांच्या समोर ग्लास धरला, समोर उंच हातामध्ये, आणि एक बोट बुडवलं आणि तोंडामध्ये घातलं. त्यानंतर मुलांना सांगितलं ही कृती तुम्ही करायची आहे. सगळे मुलं क्रमाने आले, त्याच्यात बोट बुडवलं आणि तोंडात घातलं, हे सगळ्यांनी कृती केली. सगळ्यांचं झाल्यानंतर शिक्षकांनी मुलांना सांगितलंय की विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सगळे नापास झालेला आहात आणि तुमची निरीक्षण क्षमता शून्य आहे. विद्यार्थ्यांनी विचारलं का, मग शिक्षकांनी सांगितलेलं आहे की मी उजव्या हाताचं पहिलं बोट पाण्यात बुडवलं, पण तोंडात मात्र दुसरं बोट घातलेलं आहे. हे तुम्ही निरीक्षण केलंच नाही, आणि तुम्ही मात्र जे बोट या घाणेरड्या पाण्यात बुडवलं तेच तुम्ही तोंडात घातलेलं आहे. तात्पर्य काय, तर आपली निरीक्षण क्षमता उत्तम असली पाहिजे. आपल्या भोवती घडणाऱ्या घटनांचे बारकाईने निरीक्षण करायचंय. एखादे प्रदर्शन, मंडई, रेल्वे स्टेशन, ग्रंथालय, उपहारगृह, बाजार, मेळावे, सभा, संमेलने, अशा ठिकाणी कोणकोणत्या घडामोडी घडत असतात, म्हणजे तिथं लोक काय करतात ते बघायचंय. तिथली माणसे, त्यांचे संवाद, त्यांचा पेहराव, त्यांच्या हालचाली इत्यादी सहजपणे बघत राहा. निसर्गाचे, पशुपक्ष्यांचे, क्रिकेट मॅचचे, रहदारीचे निरीक्षण करा. हे सर्व येता जाता होऊ शकते, त्याला काही वेगळा वेळ द्यायची गरज नाहीये. या निरीक्षणांमधून तुम्हाला साध्या साध्या गोष्टींमध्ये मोठा आशय गवसेल जो निबंध लेखनाला उपयोगी पडू शकतो. विशेषतः वर्णनात्मक निबंधात हे निरीक्षण तुम्हाला खूप उपयोगी पडेल. वर्णनात्मक निबंधामध्ये आपण पाहिलं की निरीक्षण क्षमता उत्तम असली पाहिजे, तर उत्तम निबंध लिहिता येतो. आता पाहूया आपण. इथे सुंदर सांगितलंय शब्दसंपत्तीच्या विकासाच्या संदर्भामध्ये. उदाहरणास शब्दसंपत्तीचा विकास, शब्दांचे महात्म्य म्हणजे थोरवी मोठेपणा सर्वश्रेष्ठ संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी पुढील ओवीत सांगितले. म्हणजे शब्द किती महत्वाचे आहेत त्याचा गौरव केलाय शब्दांचा.
ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी मधल्या या ओळी आहेत, ओवी आहेत. जैसे बिंब तरी वचके एवढे, परी प्रकाश त्रैलोक्य थोकडे, शब्दांची व्याप्ती तेने पाडे अनुभवावी. हे ज्ञानेश्वरी मध्ये अध्याय चौथा ओवी क्रमांक 215 ही आहे. आता या ओवीचा अर्थ समजावून घेऊ. जसे सूर्यबिंब, जैसे बिंब, बिंब म्हणजे काय? सूर्यबिंब दिसायला तळहात एवढे दिसते आपल्याला, वचके एवढे, वचके म्हणजे तळहात एवढं दिसतंय, फक्त तळहात. पण त्रिभुवने उनी पडावी, पण त्रैलोक्य थोकडे, थोकडे म्हणजे उनी पडावे, त्रैलोक्य तिन्ही लोक उनी कमी पडावी इतका त्याचा प्रकाश असतो. पहा एवढं एवढं लांबून सूर्य दिसतोय आपल्याला, पण किती मोठा प्रकाश आहे पृथ्वी व्यापून टाकणारा. खर तर सगळी सृष्टी त्याच्या भोवती फिरते. अगदी त्याचप्रमाणे शब्दांचे व्यापकपणही तुमच्या अनुभव असेल. शब्दांची व्याप्ती तेने पडे म्हणजे त्याच प्रमाणे शब्दांची व्याप्ती आहे आणि ती अनुभवावी. शब्दची संपत्ती इतकी महत्वाची आहे. उत्तम निबंध लेखनासाठी शब्द निवडीचे महत्व सर्वात जास्त असते. म्हणजे आपल्या निबंधामध्ये तसे शब्द विषयाला अनुसरून असले पाहिजेत. म्हणून तुम्ही शब्दांची संपत्ती मिळवा, वाढवा, शब्द श्रीमंत व्हा. श्रीमंत व्हायचंय शब्दांनी, श्रीमंत व्हायचंय. या शब्द श्रीमंतीचा अचूक, नेमका, योग्य आणि परिणामकारक वापर केव्हा आणि कसा करायचा याचे कौशल्य आत्मसात करा. श्रीमंती आहे शब्दांची, पण तिचा वापरही नेमका करता आला पाहिजे, योग्य ठिकाणी परिणामकारक पद्धतीने करायचा, आणि ते सुद्धा कौशल्य आहे. त्याचा सराव करा. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, एका शब्दाबद्दल अनेक शब्द, अनेक शब्दांबद्दल एक शब्द, तत्सम शब्द, सुंदर वचने, वाक्प्रचार, म्हणी, काव्यपंक्ती, संस्मरणी अवतरणे, अलंकारिक वाक्य, छोटेसे चुटके, चुटके म्हणजे छोट्या गोष्टी, विनोदी गोष्टी, इत्यादी संग्रह तुमच्याकडे असला पाहिजे. एवढी शब्द संपत्ती असली पाहिजे आणि ती काही रोज मिळवायला जायचं कुठे असं नव्हे, तर दैनंदिन जीवनामध्ये जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा तेव्हा त्याचा संग्रह करत राहायचं आहे. अशा प्रकारे शब्द संपत्ती सगळ्यात महत्वाची आहे इथे. आणि सगळ्यात महत्वाचा शेवटचा मुद्दा आहे सराव. सराव प्रॅक्टिस झाली पाहिजे. उत्तम निबंध लिहिता यावा यासाठी लेखन सराव हवाच. लेखन करतच राहायचं. एकाच निबंधाची सुरुवात वेगवेगळ्या पद्धतीने करता येईल. म्हणजे एकच निबंध आहे तो वेगवेगळ्या प्रकारे सुरुवात शेवट करता येऊ शकतो. एकाच निबंधाचा समारोप, समारोप म्हणजे शेवट, वेगवेगळ्या प्रकाराने कसा करता येईल हे पण तुम्ही विचार केला पाहिजे. एकाच निबंधाचा मध्य वेगवेगळ्या मुद्द्यांनी कसा विस्तारित करता येईल याचा सराव करा. निबंधाचे तीन भाग, सुरुवात, मध्य आणि शेवट, याचा तुम्ही बदल करू शकता. की वेगवेगळ्या पद्धतीने सुरुवात करायची, वेगवेगळ्या पद्धतीने शेवट करायचा, आणि मध्ये विस्तार करायचाय, स्पष्टीकरण करायचंय, ते मुद्दे सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने मांडता आले पाहिजेत. म्हणजे विविधता हा गुण सुद्धा तुम्हाला आत्मसात करायला पाहिजे. करून तर पहा, रोज 8-10 वाक्य लिहिल्याशिवाय झोपू नका. पहा बरं, तुम्हाला असं वाटेल नी मला काही लिहिता येत नाही, पण दैनंदिन जीवनातली काही 10 वाक्य, दररोजच्या जीवनातली एखादी डायरी करा. त्या डायरीमध्ये 10 वाक्य तरी लिहा, मग ती कोणतीही लिहा, पण कुणाशी भांडण झालं आणि त्याला शिव्या घालत बसू नका, हे मात्र भान ठेवा. निबंध लेखनासाठी आपण जे शिकत आहोत त्यासाठी जर लेखन करायचं असेल तर ते साहित्यिक पद्धतीने 10 ओळी लिहा. प्रसंगी पाठ्यपुस्तकातला एखादा उतारा लिहा, एखादं पुस्तकातलं काही आवडलेलं आहे ते लिहून काढा. पण लिहा, लिहिण्याचा सराव ही उत्तम निबंध लेखनाची सर्वात उत्तम पूर्व तयारी आहे, सगळ्यात महत्वाची तयारी आहे. स्वतःच्या शब्दात स्वतःचे अनुभव लिहिणे हा उत्तम सराव आहे. थोडक्यात, उत्तम निबंध लेखनाची पूर्व तयारी करणे म्हणजे सर्वांगाने व्यासंगी होणे होय. लेखन विषय क्रमाक्रमाने कसा फुलवता येईल, तो सूत्रबद्धपणे कसा मांडता येईल, त्यासाठी स्वतःचे शब्द, स्वतःची भाषा, स्वतःची शैली कशी विकसित करता येईल याचा विचार केला पाहिजे. चिंतन मनन केले पाहिजे. आपले लेखन सहज, सुलभ, प्रवाही, अर्थवाही शब्दात कसे होईल, वाचकांना ते वाचावेसे कसे वाटेल, हा विचार सतत मनात पुळू द्या. आले लक्षामध्ये? अशा प्रकारे या बाबी कौशल्यपूर्ण पद्धतीने आत्मसात करायच्या आहेत. आता पहा, उत्तम निबंध लेखन कसे करावे या महत्वाच्या बाबी आहेत, लक्षात ठेवा.
निबंध लेखन करताना खालील बाबी महत्त्वाच्या असतात. आता पहा, आकर्षक सुरुवात पहा. पहिल्याच ओळी असतात त्या इतक्या आकर्षक आणि परिणामकारक असल्या पाहिजेत की पुढे निबंध वाचावासा वाटला पाहिजे. एकात एक गुंफलेले संयुक्तिक मुद्दे आणि मुद्दे पण स्पष्टीकरण करताना पहिल्या मुद्द्यात दुसरा मुद्दा गुंफलेला, जशी साखळी असते ना एकात एक कडी अडकवलेली त्याप्रमाणे, आणि परिणामकारक शेवट पाहिजे. म्हणी, वाक्प्रचार, सुभाषिते इत्यादींचा सुयोग्य वापर, योग्य पद्धतीने यांचा वापर करायचा, पण ते पण भरमसाठ नव्हे. अवतरणांचा गरजेनुसार आणि प्रमाणशीर वापर. अवतरणांचा याचा अर्थ कुणाने कुणीतरी बोललेली वाक्य असतात त्याला अवतरण म्हणतात. अर्थपूर्ण शब्दरचना, विरामचिन्हांचा आवश्यकतेने वापर, सगळ्या विरामचिन्हांचा वापर केला पाहिजे. परिच्छेदाची रचना, पॅरेग्राफ व्यवस्थित पाडायचे नाही तर सलग पहिल्या ओळीपासून पानाच्या शेवटच्या ओळीपर्यंत जाणं चूक आहे. एका पानावर तीन परिच्छेद अतिशय छान वाटू शकतात, एक अंदाज आहे. कुणाचे चार होतील, कुणाचे दोन होतील, पण एका पानावर साधारणपणे दोन तीन परिच्छेद असले तर ते छान लेखन दिसतं. लेखन नियमानुसार सुवाच्य लेखन, मग शुद्ध लेखनाचे सगळे नियम तुम्ही वापरले पाहिजेत. आणि निबंध लेखनाचं पहिलं महत्वाचं जे आहे की पाठपोट लिहायचा नाही, हे पण लक्षात ठेवा, विसरू नका. प्रासादिक भाषा शैली, अतिशय सोपी साधी आणि प्रासादिक अशी भाषा शैली. पाल्हाळ आणि पुनरुक्ती होणार नाही, पुन्हा पुन्हा लिहायचा नाही, एकच मुद्दा. पाल्हाळ जसं मारुतीचं शेपूट लांबत जातं तसं एकच मुद्दा लांबवायचा नाही. याबाबत घेतली जाणारी दक्षता याची काळजी घ्यायची. स्वतःच्या शब्दात अभिव्यक्ती असावी, दुसऱ्याचं उतरून काढायचं नाही. अन्य ठिकाणाहून मजकूर उतरवून काढलेला नसावा. या बाबी निबंध लेखनासाठी फार महत्वाच्या आहेत. आता पाहूया निबंध लेखनाचा आपण समारोप करूया, शेवट. या ठिकाणी उत्कृष्ट निबंध कसा लिहावा या संबंधीचे विवेचन केले आहे. मात्र सुरुवातीलाच असा निबंध लिहिता येईल असे नाही की पहिल्याच वेळेला काही पहिली भाकरी करायला शिकलात मुली, पहिली भाकरी पहिली पोळी काही चांगली येणार नाही, पण सरावाने मात्र चांगली येऊ शकते. मग कुठलीही गोष्ट असो, सरावाने त्यामध्ये कौशल्य निर्माण होत. अथवा यामधील सर्व अपेक्षा इयत्ता बारावी मधील निबंध लेखनासाठी जशाच्या तशा लागू होतील असेही नाही. पण आज तुम्हाला बारावीला नाही आलं, पण पुढच्या काळात तुम्ही स्पर्धा परीक्षा दिल्या, पुढच्या कॉलेजच्या शिक्षणामध्ये निबंध आहेच की, तेव्हा येईल तुम्हाला. परंतु भविष्यात महाविद्यालयीन स्तरावर स्पर्धा परीक्षांसाठी अथवा एखाद्या स्पर्धेत सहभागी होताना हे विवेचन मार्गदर्शक ठरेल. आता हे अतिशय महत्वाचा 10 गुणांचा आपण टॉपिक अभ्यासत आहोत. आता कृती दिलेली आहे, यावर निबंध लेखन करायचे. 5 विषय 5 प्रकारावर 2-2 निबंध दिलेले आहेत. वर्णनात्मक निबंध, पहाटेचे सौंदर्य, आमची अविस्मरणीय सहल, व्यक्तिचित्रणात्मक निबंध, माझा आवडता कलावंत, माझे आवडते शिक्षक, आत्मवृत्तात्मक निबंध, मी सह्याद्री बोलतोय, वृत्तपत्राचे मनोगत, कल्पना प्रधान निबंधामध्ये सूर्य मावळला नाही तर, पेट्रोल संपले तर, वैचारिक निबंधामध्ये तंत्रज्ञानाची किमया, वाचते होऊया, हे नमुना विषय दिलेले आहेत. अशा विषयांची तुम्ही तयारी करा आणि आपली निबंध लेखनाची वही जी आहे त्या 10 निबंध मी जे दिलेले आहेत ते लिहा आणि पूर्ण करून ठेवा. आपली जी तोंडी परीक्षा होईल त्यावेळेला मी त्या वह्या मागवून घेणार आहे. आता पहा, बोर्ड परीक्षेमध्ये निबंधासाठी गुणदान करताना खालील घटक विचारात घेतले जातात 10 गुणांच्यासाठी. 10 गुणांची विभागणी कशी केली जाते तर या पद्धतीने 10 गुणांची विभागणी केली जाते. म्हणजे शिक्षक तुमच्या निबंधाला कसे गुणदान करतात, तर आकर्षक प्रारंभ, तर्कसंगत व मुद्देसूत मांडणी, निबंध प्रकारानुसार भाषा शैली, शुद्ध लेखन किंवा विरामचिन्हांचा बिनचूक वापर, अक्षर सौंदर्य, तुमचा अक्षर कसा आहे हे पण विचार केला जातो. मोत्यासारखं सुंदर अक्षर आहे असाच विचार नाही करायचा, पण सुवाच्य, म्हणजे परीक्षकाला तुमचं लेखन वाचता आलं पाहिजे. आणि उपसंहार म्हणजे शेवट, या मुद्द्यांना अनुसरून निबंध लेखन केलं जातं हे लक्षात घ्या. या मुद्द्यांना अनुसरून निबंध लेखन केलं जातं. आता तुम्ही इथे हा स्क्रीनशॉट काढून घेतला तरी चालेल, हे महत्वाचं आहे. हे कुठल्या पुस्तकामध्ये नाहीये, मी टाईप केलेलं आहे, त्याचं स्क्रीनशॉट काढून घ्या की हे फार महत्वाचं आहे. या गुणांना अनुसरून गुणदान केले, या मुद्द्यांना अनुसरून 10 गुण विभागले जातात. आता आणखी माहिती पाहूया.
की अभ्यासक्रमामध्ये तुमच्या अभ्यासक्रमात निबंधाचा समावेश का करण्यात आला असं तुम्हाला का वाटत नाही? का बरं का केलेला असावा? विचार करा बरं, तुमच्या अभ्यासक्रमामध्ये निबंध लेखनाचा समावेश का केलेला असावा? विद्यार्थी त्यांचे विचार गोळा करायला शिकतात, संतुलित मार्गाने कल्पना व्यक्त करण्यास सक्षम व्हायला शिकतात, भाषेचा योग्य वापर करायला शिकतात. कोणत्याही एका विषयावर विद्यार्थ्याचे स्वतःचे मत असले पाहिजे. त्यांची वैचारिक पातळी निश्चित केली जाऊ शकते. संवेदी आणि वैचारिक पातळीवर प्रौढ होण्यास सक्षम होता येते. ते त्याच्या विचारांना सकारात्मक दिशा देऊ शकतात. आपले विचार ठामपणे धरायला शिकतात. एक गंभीर दृष्टिकोन विकसित करायला शिकतात आणि पोपट बनत नाहीत. विचारशील प्राणी तयार होतात. एक अशा कारणाने निबंध लेखनाचा मुद्दा अभ्यासक्रमात असतो. आता विद्यार्थ्यांना एक महत्वाचा प्रश्न कायम आहे, काय? निबंधाची सुरुवात कशी करायची? निबंधाची सुरुवात कशी करावी याबाबत कोणतेही निश्चित असे नियम नाहीयेत. प्रत्येक व्यक्ती निबंधाची वेगवेगळी सुरुवात करू शकतो. प्रत्येक लेखक हा निबंध लिहित असताना स्वतःच्या प्रकृतीनुसार किंवा त्यावेळच्या गरजेनुसार निबंधाची सुरुवात करतो. दिलेल्या विषयांमधील समस्या उत्पन्न करणारा प्रसंग सुरुवातीला सांगून निबंधाची सुरुवात करता येते. म्हणजे एखादी समस्या सांगायची आणि मग ते मत खोडत खोडत आपले मत मांडता येते किंवा थेट आपले मत मांडून सुरुवात करता येते. निबंधाची सुरुवात कधी कधी सुविचार, मन किंवा थोर व्यक्तींचे उद्गार किंवा लक्षणीय कल्पना अशा प्रकारे करता येते. निबंधाचे मुद्दे तयार करून त्यांचा योग्य क्रम लावावा आणि त्या मुद्द्यांवर निबंधाचे लेखन करावे. म्हणजे मुद्दे दिलेले असतील तर निबंध लेखन करणं सोपं जातं. म्हणजे अगोदर खर तर कोणताही निबंध लिहिताना पहिल्या चार पाच ओळीमध्ये चार पाच सात मुद्दे लिहा आणि मग त्या मुद्द्यांचं विश्लेषण पुढील परिच्छेदामध्ये करा. सध्याच्या गुंतागुंतीच्या जीवनात समर्थपणे आणि यशस्वीपणे जगण्यासाठी लेखन कला असणे आवश्यक आहे. लेखन कलेच्या जोरावर आपण आपल्या भावना विचार इतरांना कळवू शकतो, आपले विचार पटवून देऊ शकतो. चांगले कसे लिहावे हे विद्यार्थ्यांनी शिकायला हवे. लेखन कला ही कष्ट साध्य प्रयत्न साध्य कला आहे. म्हणजे कष्ट घ्यावे लागतात, सोपी नाहीये. मनातले विचार मुद्देसूदपणे खेळकरपणे शब्दात मांडण्याची ही सुंदर कला जीवनभर पुरणारी शिदोरी आहे. लेखन कला हे यरा गाभाळ्याचे काम नव्हे. यरा गाभाळ्याचे म्हणजे काही येण्याचं काम नाहीये असे सर्वजण समजतात, परंतु ही प्रयत्न साध्य कला आहे हे विसरून चालणार नाही. म्हणजे प्रयत्न केला तर निबंध लिहिता येऊ शकतो. प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेल ही गळे. प्रयत्न केला तर वाळू रगडून सुद्धा त्याच्यातून तेल काढता येतं असं अतिशयोक्तियुक्त म्हटलं जातं. म्हणजे काय, कष्ट केलं तर यश मिळतं. हेतु पुरस्सर प्रयत्न केले गेले तर ही कला साध्य होऊ शकते हे लक्षात ठेवा. निबंध लेखन म्हणजेच दिलेल्या विषयावर सुसंगतपणे सुबोध व आकर्षक भाषेत विचारांची मांडणी करणे. आपले विचार प्रगल्भ असावे लागतात, त्यासाठी वाचन व चिंतन हे खूप महत्वाचे आहे. विचारलेल्या निबंध विषयावर आपल्याला खूप विचार सुचले तरी त्यातले योग्य आणि जरुरीचे विचार एकत्र करून त्यातले मुद्दे मनाशी ठरवून त्या मुद्द्यांचे विवेचन करणे आवश्यक असते. निबंध लेखनाला विषय आला की अनेक मुद्दे मनामध्ये येतात. मग ते मुद्दे तुम्ही पहिल्या चार पाच ओळीमध्ये लिहून ठेवायचे आणि त्यातले योग्य मुद्द्यांचं स्पष्टीकरण तुम्ही करायचं आहे. निबंध लेखनाच्या कलेचा अभ्यास कसा करावा हे सांगणारे सूत्र. सगळ्यात महत्वाचं वाचन, श्रवण, निरीक्षण, मनन किंवा चिंतन हे आपण अभ्यासलेलं आहे. ही कौशल्य प्राप्त करायचे. आता पण निबंध वाचनीय होण्यासाठी चित्ताकर्षक सुरुवात, चित्त आकर्षक मन आकर्षून घेणारी सुरुवात, चटकदार शेवट आणि मुद्दे सूतपणा आवश्यक आहे. निबंध लेखनास सुरुवात कशी करावी, शेवट कसा करावा, कोणते वर्णन आधी व कोणते वर्णन नंतर, कोणते कमी कोणते जास्त, या सर्व गोष्टींचा विचार करायला हवा. म्हणजे निबंध लेखन करताना या सगळ्या बाबींचा विचार करायचा. सुरुवात काय करायची, शेवट काय करायचा आहे, मध्ये काय लिहायचंय, किती लिहायचंय, कमी लिहायचं, जास्त लिहायचं, प्रत्यक्ष लिहावयास असावे. म्हणजे हे सगळं विचार करून लिहायचं. हळूहळू जसे सुचेल तसे लिहावे. त्यातील चुका आपल्या आपणच शोधाव्यात आणि आपल्या आपणच चुका शोधायच्या. आता पाहूया निबंध लेखनात काय काय दोष किंवा चुका असतात. शुद्ध लेखन जमत नाही हे तर सगळ्यांचीच बोंब आहे. सुरुवात चांगली झाली नाही असं तुम्हाला पण वाटतं. मुद्दे उलट सुलट होतात लिहिताना.
एका मुद्द्याचेच वर्णन जास्त झाले असं करायचं नाही, मुद्द्यांना समान महत्व द्यायचं. शेवट अर्धवट राहतो, शेवटही व्यवस्थित करता येत नाही. यासारखे दोष सापडतील, चुका सुधारून पुन्हा लिहा. निबंध पुन्हा लिहायचा, आता बोर्ड परीक्षेसाठी तयारी करता, एखाद्या निबंधाची तयारी करायची तर तो दोन तीनदा लिहून काढा. प्रयत्न करा म्हणजे यश नक्की मिळेल, हे लक्षात घ्या. प्रयत्नांती यश. निबंध लेखन करताना कोणती काळजी घ्यावी पहा, सगळ्यात महत्वाची बाब आहे. सुवाच्यता म्हणजे तुमचं लेखन ते वाचता आलं पाहिजे, शुद्धता असावी शुद्ध लेखनाला अनुसरून. अक्षर सुंदर असेल तर उत्तमच, नसेल तर वाचनीय असलं पाहिजे. आणि अक्षरावर रेषा द्या, मराठी भाषा आहे बोर्ड खिठेऊ नका. इंग्रजी अक्षरावर रेषा देत नाहीत पण मराठी अक्षरावर देतात. यासाठी रोज 5 ओळी शुद्ध लेखनाचा सराव करा. आता काय काय बाबी आहेत, लिहिताना समास सोडावा, समास व्यवस्थित सोडा. नंतर लिहिलेले तपासून पहावे, आवश्यक ते सुधारावे. जर समजा तुम्ही निबंध लिहून झाला आणि नंतर वेळ उरला तो वाचा आणि एखादा शब्द चुकलेला आहे असं वाटतं, खडा खडा खोडू नका, बारीकशी रेष मारा त्यावर आडवी आणि तिथे खाली दुरुस्ती करून शब्द लिहू शकता. शब्द खोडताना त्या शब्दावर काट मारून तो शब्द पुढे लिहावा, शब्द गिरवू नये. सगळ्यात महत्वाची सूचना, त्या शब्दावर गिरवायचं नाही, काट मारायची फक्त चुकला म्हणून तिथे नवीन शब्द लिहा. नंतर समतोल परिच्छेद असावेत, म्हणजे एक परिच्छेद 4 ओळीचा आणि 1 20 ओळीचा अशी परिच्छेद करू नका. मी सांगितलं ना, एका पानावर 2 किंवा एका पानावर 4 असे समान 8 10 ओळींचे 7 7 ओळींचे असे काहीतरी परिच्छेद करा. प्रत्येक परिच्छेदापूर्वी मुद्द्याचे नाव लिहून अधोरेखित करा आणि त्या परिच्छेदात मुद्दा कोणता आहे त्याच्या खाली अधोरेखित करा, अंडरलाईन करा. आकर्षक व नेमकी प्रस्तावना, म्हणजे सुरुवात आकर्षकपणे करा आणि शेवटही आकर्षकपणे करा. तसेच शब्द या शास्त्राचा तोलून मापून वापर करावा, योग्य पद्धतीने योग्य निबंधात योग्य शब्द वापरा. अनावश्यक किंवा अवमान होईल असे शब्द वापरू नका. अत्युच्च बिंदूवर निबंधाचा शेवट करा, अत्युच्च बिंदू म्हणजे सकाळी साला जाऊन थांबायचं अशा अर्थाने. पुनरावृत्ती टाळा, पुनरावृत्ती म्हणजे पुन्हा पुन्हा तेच लिहू नका. संदिग्धता टाळावी, संदिग्धता म्हणजे काही शंका निर्माण होईल असं लेखन करायचं नाही. दुबोध बोजड भाषा म्हणजे समोरच्याला कळणार नाही असे जड जड शब्द टाळावे. भाषेची क्लिष्टता, क्लिष्टता म्हणजे कठीणता, खूप कठीण भाषा लिहू नका. आपल्याला कोणत्या प्रकारचा निबंध चांगला लिहिता येतो याचा विचार करा व विषयाची अचूक निवड करा. 5 प्रकार 5 निबंध आलेले आहेत प्रश्नपत्रिकेमध्ये, त्यातला कोणता तुम्हाला, त्यातले 2 3 येतच असतात, काही ना सगळेच येतात. आणि मग 2 प्रयत्न करतात, एका निबंधाचं नाव लिहायचं, 4 ओळी लिहिल्या, कळतं अरे यात येतच नाही पुढं काही, खोडतात, नवीन निबंध लिहितात. असं न करता आपल्याला यापैकी कोणता विषय चांगला येईल त्याचे मुद्दे मनात विचार करा आणि नंतर विषय लिहायला घ्या, म्हणजे अडचण येणार नाही, खाडाखोड होणार नाही. नेमके विचार मोजके शब्द आकर्षक मांडणी, आकर्षक मांडणी नेमके विचार आणि मोजके शब्द. पालाळ लावायचं नाही, शेपूट लावायचं नाही. स्वच्छ रसाळ सोपी सहज सुंदर भाषा वापरावी. सोपी रसाळ, आंब्याचा रस जसा गोड असतो ना अशी रसाळ भाषा असली पाहिजे. आकर्षक प्रारंभ, विचारपूर्वक मध्य, प्रेरक उद्बोधक शेवट. प्रारंभ आकर्षक असेल, मध्य विचारपूर्वक असेल आणि शेवट प्रेरणात्मक उद्बोधन करणारा असावा. अशा प्रकारे निबंध लेखनाची तयारी करता येईल. या बाबी सगळ्या महत्वाच्या आहेत. आणखी बाबी आहेत, व्यवहारातील पटतील असे उदाहरणे देऊन मुद्दे स्पष्ट करा. व्यवहारात पटलं पाहिजे. अर्थ, तुम्ही मुख्याध्यापक झाला तर असा निबंध आला आणि मग तुम्ही शाळेला विनाकारण सुट्टी देणं किंवा तुम्हीच उशिरा शाळेत येणं अशा बाबी तुम्ही लिहू शकणार नाही, कारण व्यवहारात ह्या गोष्टी मान्य नाहीये. अशा गोष्टी किंवा उदाहरणं देताना विचार करायचा. कल्पनात्मक निबंधातही कल्पना करतानाही काळजीपूर्वक करावी लागेल. विषयाला अनुसरून पूरक पोषक मुद्दे मांडा, मुद्दे मांडायचे त्या विषयाला अनुसरून. आपला निबंध एक सुरी म्हणजे एकाच बाजूला कलणारा, जसं ऊसाचा ट्रक चाललाय आणि त्या ऊसाचं ओझ एका बाजूला झालं तर ट्रक कलंडेल, तसा निबंध एका बाजूला होऊ द्यायचा नाही. एक कल्ली एक रंगी नव्हता, बहुरंगी अनेक पदरी एक जिन्सी असावा. म्हणजे एका बाजूला न कलणारा आणि अनेक विषयांना हात घालणारा असावा. संपूर्ण निबंध प्रमाणबद्ध एक सूत्रे मुद्दे सूद असावा.
या उलट त्यात योग्य शब्दांचा वापर, शब्दांची अशुद्ध व अप्रचलित रूपे, अशुद्ध लिखाण, वाईट हस्ताक्षर, नंतर टीका आणि निंदा, विषयाची पूर्ण खोटी माहिती या बाबी मुळीच असू नये, खोटी माहिती द्यायची नाही. आणि सरते शेवटी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे, म्हणजे केलं तर नक्कीच होतं, त्यासाठी करा प्रयत्न. हे लक्षात ठेवून निबंध लेखनास प्रारंभ करा. चुकता चुकता शिकाव, शिकता शिकता सर्वोच्च शिखर गाठाव. चुकेल तो शिकेल आणि शिकेल तो टिकेल, हे लक्षात ठेवा आणि निबंध लेखनाची तयारी करा. अशा प्रकारे आपण 10 गुणांच्या साठी निबंध लेखनाच्या संदर्भात मार्गदर्शन घेतलेलं आहे. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर जर तुम्हाला आवडलं तर युट्यूबला जाऊन तुम्ही हे करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना ही लिंक जरूर पाठवा. अभ्यासासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आपला तास संपलेला आहे. चला, सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तुम्हाला देते आणि घेते. ओके, बाय बाय, गुड डे. अभ्यास करा.